नोकरीत असला तर दुःखी होता नोकरी गेली तरी दुःख लग्न झालं तरी दुःखी होता लग्न नाही झालं तरी त्याचं दुःख तर नेमकी समस्या काय ह्या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्या होत्या जेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी घडून येतात मग तुम्ही दुःखी होता याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं जेव्हा आपण अवघड नाते संबंधांना हाताळत असतो जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला टाळणं शक्य नसतं तो तुमचा बॉस असेल किंवा मग तुमची बायको अनेक वेळा मी माझा तोल गमावतो आणि सगळं काही माझ्या विरुद्ध असं वाटू लागतं अशी परिस्थिती मी स्वतः हातू शकतो का इतर कोणाला दोष देणं ठीक आहे का पुन्हा एकदा सकारात्मक सुरुवात करण्याचा मार्ग कोणता आहे तुमच्या मते हे पहा याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एका वेळी तुम्हाला फक्त एकाचा सामना करावा लागतो एकतर बॉस किंवा बायको कधीच दोघांना एकत्र नाही तर तुम्ही तळ्यात मळ्यात असं करू शकता बर का एक मिलिटरी माणूस म्हणून तुम्ही थोडा वेळ बायकोपासून सुटका करून घेऊ शकता आणि थोडा वेळ बॉसपासून इतर नोकऱ्यांचं तसं नसतं दररोज त्यांना सामना करावा लागतो माफ करा मी अशीच थट्टा करतोय असो तुम्ही तुमच्या बॉस शिवाय किंवा बायको शिवाय जगू शकत नाही दोघंही महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही करिअरच्या शोधात गेलात आणि नोकरी मिळवली आणि तुम्हाला एक बॉस मिळाला तुम्हाला कोणाशी नातं जोडायचं होतं तुम्ही लग्न केलं आणि तुम्हाला एक बायको मिळाली तर या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्या होत्या जेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी घडून येतात मग तुम्ही दुःखी होता याकडे लक्ष दिलं पाहिजे हे बायको बद्दल नाहीये हे बॉस बद्दल नाहीये हे असं काहीतरी आहे जे तुमच्या स्वतःशी निगडीत आहे कारण माणसं अशा टप्प्याला पोहोचली आहेत की त्यांना तुम्ही कुठेही ठेवा ते थे तिथे दुःखी होण्याचा मार्ग शोधून काढतील एकदा असं घडलं एके दिवशी शंकरन पिल्लेच त्याच्या बायकोशी जोरदार भांडण झालं मग रागाच्या भरात तो संध्याकाळी घरातून बाहेर पडला तो इथं तिथं फिरला गावाच्या थोडासा बाहेर तो असंच फिरत होता काय करायचं कुठे जायचं काय कळन लगेच परत घरी जाणं त्याला काही पटत नव्हतं मग त्याला एक साधू दिसला एक संन्यासी त्या संध्याकाळसाठी किंवा रात्रीसाठी झाडाखाली त्याचा मुक्काम करत होता त्यानं साधूकडे पाहिलं आणि त्या अगदी मस्त चाललंय असं दिसत होतं काही समस्या नाही झाडाखाली तो अगदी मजेत दिसत होता मग तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला साधू महाराज बीवी बहुत परेशान दे रहा है कुछ सुलभ उपाय है तो बोलो साधून डोळे असे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं बेवकूफ सुलभ उपाय है तो मैं क्यू साधू बनके बैठ रहा हूं म्हणून आपण असं म्हणतो की जीवन म्हणजे एका चेंडूची कसरत करण्यासारखं आहे जर तुम्ही एकटेच असाल तर एकच चेंडू आहे करायला जर हे दोन झालात तर दोन चेंडू थोडं अधिक कठीण आणखी लक्ष देण्याची गरज आहे मग चार झालात तर चार चेंडू झेलत राहावं लागतं मग तुमच्यावर भारतीय सेनेची जबाबदारी आहे दहा हजार चेंडूंची कसरत हो ना तर किती चेंडूंची कसरत तुम्ही आनंदाने करू शकता तेवढेच चेंडू तुम्ही उचलले पाहिजेत इफ you... जर तुम्ही नुसतीच इच्छा केली किंवा तुमचं कार्य वाढवलं स्वतःचा विकास न करता तर त्या कार्यामुळे दुःख उपजेल तर लोक बर का देशातला एक उच्च अधिकारी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा एक, आंतर कंपनी एक जागतिक स्तरावरचे सीईओ माझ्याकडे आले काही काळापूर्वी आणि प्रचंड दुःखामध्ये होते आणि म्हणाले सद्गुरु मी हे सहन करू शकत नाही ते माझ्यावर इतका तणाव आणतायत मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणालो ठीक आहे तुमची नोकरी जाव तो म्हणाला नाही नाही सद्गुरु काय म्हणताय तुम्ही मी म्हणलो अहो तुम्हाला इतका त्रास होतोय तुमच्या कामाचा मला खात्री आहे की अनेक लोकांना तुमचा जॉब मिळवायची इच्छा असेल जर तुमची नोकरी गेली तर तुम्ही आनंदाने समुद्रकाठी फिरू शकाल नाही नाही सद्गुरू असं करू नका माझ्यासोबत तर जर तुम्ही नोकरीत असला तर तुम्ही दुःखी होता नोकरी गेली तरी दुःख लग्न झालं तरी दुःखी होता लग्न नाही झालं तरी त्याचं दुःख तर नेमकी समस्या का समस्य काय खरं पाहता हेच एक समस्या आहे बायको सोबत नाही बॉस सोबत नाही जगासोबत नाही ते कसेही असोत मी काही त्यांची बाजू घेत नाहीये ते कसेही असोत पण मी दुःखी होतो की नाही हे मुळात माझ्या हातात आहे जसं मी आधी म्हणालो जग तुमच्या वाट्याला काय वाढून ठेवतं ही काही तुमची निवड नाहीये त्याचं तुम्ही काय करता ही शंभर टक्के तुमची निवड आहे कर्म म्हणजे हेच जेव्हा मी म्हणतो माझं जीवन माझं कर्म आहे बायको कशी असेल बॉस कसाही असेल आजूबाजूचं जग कसंही असेल सर्व प्रकारचा फालतूपणा चालू असू दे <laughs> पण मी मात्र याला मला हवं तसं ठेवणार कदाचित तुम्ही मला ठाऊक आहे तुम्ही वेगळ्या प्रकारच्या शत्रूचा सामना करता पण आम्हाला सर्व प्रकारच्या लोकांचा सा सामना करावा लागतो दररोज ज्या लोकांना मी कधीच भेटलो नाहीये जे मला ठाऊकही नाहीत ते दररोज माझ्यावर विष ओकत असतात मला माहित नाही कुठून येतं त्यांच्याकडे एवढं विष कदाचित शरीरातलं जादाच प्रोटीन असेल ठाऊक पण ते न थांबता विष ओकत राहतात सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही करत असल्या सगळ्या गोष्टीत अडथळे आणतात आम्ही करत असल्या सगळं काही लोक कल्याणासाठी का असतं पण त्यांना ते आवडत नाही देर आर पीपल कॅम्पेनिंग राईट नाव अगेन्स्ट मी टुडे आता माझ्या विरुद्ध प्रचार करणारे लोक उपस्थित आहेत आज ते म्हणताय झाडं लावणं धोकादायक आहे ठीक आहे एक्झिस्टन्स <laughs> इज मग तुमचं अस्तित्व धोकादायक आहे तर लोक तुमच्यासोबत काय करतात जग तुमच्यासोबत काय करत ते आहे तसे तुम्हाला स्वतः सोबत काय करायचंय ते तुमच्या हातात आहे हे तुमचं कर्म आहे हाच याचा अर्थ होतो की माझं आयुष्य हे माझं कर्म आहे म्हणजे मी जसं आहे ते शंभर टक्के मी केले इतर कोणीच नाही इतर कोणीच ठरवू शकत नाही की मी माझ्या आत कसा आहे या क्षण मी ठरवतो की माझ्या आत कसा आहे या क्षण जर तुम्ही ठरवलं की तुम्ही तुमच्या आत कसे आहात तर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवाल की दुःखी सगळेजण कृपया या एका प्रश्नाचं उत्तर द्या